वेलकम बॅक टू चैतन्य योग साधना. मी संगीता आणि हा क्रिश आमच्यासोबत प्राणायाम करण्यासाठी तयार. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली तुम्हाला रेड कलरचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्याच्या शेजारी घंटीचं बटन दिसेल, त्यावरही क्लिक करा. म्हणजे जोही नवीन व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. व्हिडिओसोबत शेवटपर्यंत रहा. पूर्ण एक तास आपण प्राणायाम सिक्वेन्स करणार आहोत. पूर्ण वेळ प्राणायाम करा आणि करून झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लगेचच आपण सुरुवात करूया माझ्यासोबत आणि क्रिशसोबत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा, ताठ, मान सरळ, डोळ्याल गद मिटलेले, चेहरा प्रसन्न, मन शांत, श्वसन संथ, श्वसनाच्या गतीकडे लक्ष, प्रत्येक श्वास बघतोय, एकही श्वास सुटू देऊ नका. आत येणारा बाहेर जाणारा श्वास बघतोय. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. ओंकार बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. एक मिनिट स्थिर राहतोय. मनातल्या मनात आपल्या गुरूंना वंदन करा. गुरूंचं स्मरण करतोय. ओंकाराला वंदन, प्राणाला वंदन. सावधान, लगेचच सुरुवात करतो आहोत. डोळे बंदच ठेवा. शरीराकडे लक्ष देणार आहोत. शरीराची जाणीव करून घ्या. आपण ज्याही पोझिशन मध्ये बसलेलो आहोत त्या पोझिशनची जाणीव करून घेतोय. आपल्या शरीराच्या स्थितीची जाणीव. शरीरात कुठे काही ताण आहे का बघा. डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. कुठे ताण आहे का बघा.
जास्तीचे ताण दूर करून घेतोय. ताण दूर झाले की लक्ष श्वसनाकडे आणतोय. आता शरीर पूर्णपणे सैल झालेलं आहे. श्वसनाची गती संथ आहे, श्वसनावर नियंत्रण नाहीये. श्वसनाकडे बघत राहणार आहोत, श्वसनाचं निरीक्षण करतोय. आपोआप श्वास येतोय, आपल्याला काही करावं लागत नाहीये. आत येणारा श्वास अनुभवा, बाहेर जाणारा श्वास अनुभवा. संथ श्वसनावर ध्यान स्थिर करतोय एक मिनिटासाठी. एकही श्वास सुटू देऊ नका, बघत राहतोय. एक मिनिट सूचना बंद. श्वासांविषयी अवेअरनेस, श्वासाच्या गतीविषयी अवेअरनेस, बघत राहतोय. जसा जसा आपला श्वासावरचा फोकस वाढत जाईल, श्वसनाचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येईल. आवाज ऐकू येतोय का बघा, आवाजाकडे लक्ष देणार आहोत. श्वसन संथ सुरू आहे आणि संथ श्वसनासोबत येणारा श्वसनाचा आवाज अनुभवतोय, फील करतोय. श्वसनाचा आवाज ऐकू येतोय का बघा. आवाजावर लक्ष स्थिर आहे. आता दोन्ही हातांच्या तळव्यांनी कान कव्हर करतोय. कान बंद करून घ्या आणि अजून जास्त स्पष्ट आवाज ऐकू येणार आहे त्या आवाजाकडे लक्ष देतोय. अलगद हात कानावर ठेवा, दाबू नका, प्रेस करू नका, फक्त ठेवा हळूच आणि श्वासाचा येणारा आवाज ऐकतोय. कंटिन्यू करा. श्वसनावर नियंत्रण नाही, संथ श्वसन सुरू आहे. आता अजून स्पष्ट आवाज ऐकू येतो आहे.
एक रिदम आहे त्या आवाजामध्ये. सावकाश हात खाली घ्या, हात सैल करा. श्वसन संथ सुरू आहे, दीर्घ श्वसन करणार आहोत. दोन्ही हात हातांचे तळवे आकाशाकडे ठेवा, बोट सैल ठेवा. ध्यान मुद्रा करायची असेल तर करू शकता, किंवा तसेच बोट ठेवले, हात तळवे आकाशाकडे करून ठेवले तरी चालेल. दीर्घ श्वास घेतोय, भरपूर श्वास घ्या. छाती पोट गच्च भरा, पूर्ण श्वास सोडा. हळूहळू सोडा, जेवढा घेतोय त्याच्या दुप्पट सोडतोय. भरपूर श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. कंटिन्यू करा. एक मिनिट दीर्घ श्वसन. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. आता श्वसनावर नियंत्रण आहे. लयबद्ध मोजून श्वास घेतोय, मोजून सोडतोय. कंटिन्यू करा. एक मिनिट सूचना बंद. दीर्घ श्वास घेतोय, सोडतोय. आता पुन्हा दोन्ही हात कानांवर ठेवणार आहोत. दोन्ही हात अलगद कानांवर ठेवा आणि दीर्घ श्वसनाचा आवाज ऐकतो आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडतोय. आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत जो आवाज तयार होतोय त्याकडे लक्ष देतोय. एक मिनिट आवाज ऐकण्याचा प्रयत्न कंटिन्यू करा. सूचना बंद. हळूच हात खाली घ्या. संथ श्वसन, श्वास सोडून थांबतोय. रिलॅक्स करा. स्थिर राहतोय, डोळे बंदच आहेत. शरीराकडे लक्ष द्या. शरीर सैल. श्वसनाकडे लक्ष द्या. श्वसन संथ आहे. मनाकडे लक्ष द्या. मन शांत झालेलं आहे की विचार येत आहेत, आले तर येऊ द्या. बघत राहा विचारांकडे, अडवू नका, धरून ठेवू नका. विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या. सावधान. पुढचा प्रकार करतो आहोत दीर्घ श्वसनाचा. दोन्ही हात पोटावर ठेवायचे, दोन्ही हात पोटावर ठेवा या पद्धतीने. आणि पोटाची हालचाल अनुभवणार आहोत.
दीर्घ श्वास घ्या, सोडा, दीर्घ श्वास घ्या, श्वास घेत पोट बाहेर येतंय, सोडा, हळूहळू श्वास सोडा आणि पोटात जातंय. पोटाच्या हालचालीकडे लक्ष ठेवणार आहोत. कंटिन्यू करा. 1 मिनिट करणार आहोत ऍबडॉमिनल ब्रीदिंग. करतोय पोटावर हात ठेवून पोटाच्या हालचालीकडे लक्ष देतोय. कंटिन्यू करा. डोळे बंदच आहेत. दीर्घ श्वास घ्या आणि दुप्पट श्वास सोडतोय. हळूहळू पूर्ण श्वास सोडतोय. 1 मिनिट सूचना बंद. पोटाची लयबद्ध हालचाल अनुभवतो आहोत. पोट आत बाहेर, आत बाहेर होतंय, त्यावर फोकस. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. श्वास सोडून थांबतोय, रिलॅक्स करतोय. श्वसन संथ सुरू आहे. आता श्वसनावर नियंत्रण नाही. बघत राहा श्वसनाकडे. पोटाचे स्नायू सैल सोडा. चेहरा सैल करा. खांदे, मान सैल. पुढचा प्रकार करतोय श्वसनाचा. आता छातीच्या आणि फुफ्फुसांच्या हालचालीकडे लक्ष देणार आहोत. चेस्ट रिजन मध्ये मुवमेंट होणार आहे. दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवतोय. फुफ्फुसांची हालचाल अनुभवणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. फुफ्फुस वर उचलली जात आहेत. श्वास सोडा. फुफ्फुस पुन्हा त्यांच्या पोझिशनला येत आहेत. लंग्स मुवमेंट कडे लक्ष देतोय. कंटिन्यू करा. 1 मिनिट करणार आहोत. श्वास घेताना फुफ्फुसांचं आकुंचन आणि प्रसरण होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. 1 मिनिट फोकस लंग्स वर आहे. लंग्स च्या मुवमेंट कडे आहे. सूचना बंद. दीर्घ श्वास घेतोय. पूर्ण श्वास हळूहळू सोडतोय. थोरॅसिक ब्रीदिंग करतो आहोत. पूर्ण फोकस. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा.
हात खाली घ्या, पान दूर होतोय, श्वसन संथ, मन शांत, शांततेचा अनुभव घ्या. विचार आले तर येऊ द्या. स्थिर राहतोय, स्थिरता शांतता अनुभवा. सावधान पुढचा प्रकार करतोय त्यासाठी तयार. दोन्ही हात आता आपल्याला कॉलर बोन वर ठेवायचे आहेत आणि कॉलर बोन ची होणारी हालचाल अनुभवणार आहोत. कॉलर बोन वर उचलला जाणार आहे आणि खाली पुन्हा नॉर्मल त्याच्या पोझिशनला येणार आहे. दीर्घ श्वास घेतोय आणि दुप्पट श्वास सोडतोय. हळूहळू क्लॅविक्युलर ब्रीदिंग करतो आहोत, त्याकडे लक्ष. भरपूर श्वास घ्या आणि सोडा. कॉलर बोन ची हालचाल होते आहे. कॉलर बोन वर उचलला जातोय आणि पुन्हा नॉर्मलाइज होतोय, त्याकडे लक्ष द्या. एक मिनिट फोकस कॉलर बोन वर आणि त्याच्या हालचालीवर. सोबत श्वसन सुरू, सूचना बंद. चालू असलेला आवर तर पूर्ण करून थांबतोय. हात खाली घ्या, रिलॅक्स करा. डोळे बंदच आहेत. शरीराकडे लक्ष, श्वसनाकडे लक्ष. श्वास सुरू आहे. संथपणे श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. आता श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाहीये. श्वास संथ सुरू, मन शांत आणि शरीर सैल करा. एक मिनिट थांबतोय. स्थिरता शांतता अनुभवतोय. फील करा शरीरात काय होतंय, आपल्या आजूबाजूला काय होतंय, मनात काय सुरू आहे, त्याकडे लक्ष द्या. सावधान पुढचा प्रकार करणार आहोत. कपाल भाती क्रिया करणार आहोत. एक एक मिनिटाची दोन आवर्तन करणार आहोत. पोटावर हात ठेवून करतोय. दोन्ही हाताचे तळवे पोटावर ठेवायचे आणि पोटाची हालचाल अनुभवणार आहोत. दोन्ही हात अलगद पोटावर ठेवतोय, दाब देत नाहीये. फक्त हालचाल अनुभवता यावी म्हणून दोन्ही हात पोटावर ठेवतोय. अगदी अलगद टच केलेले आहे. दीर्घ श्वास घ्या आणि आवर्तनाला सुरुवात करणार आहोत. कपाल भातीच्या स्लो टू मीडियम स्पीडने, आपल्याला ज्या स्पीडने सहज शक्य आहे तो स्पीड मेंटेन करा. कंटिन्यू करतोय. सूचना बंद.
रिलॅक्स करा, काही सेकंद रेस्ट करतोय, रिलॅक्स करतोय. हात सैल कान प्रसंग आणि मन शांत रिलॅक्स करतोय. आता परत 1 मिनिट करणार आहोत कपालभाती. आता एक हात पोटावर ठेवा, एक हात छातीवर ठेवा आणि दोन्ही ठिकाणची हालचाल अनुभवणार आहोत. कुठे काय होत आहे तिकडे लक्ष देणार आहोत. परत 1 मिनिट करतोय कपालभाती. दीर्घ श्वास घ्या आणि आवर्तनाला सुरुवात करतोय. कंटिन्यू करा, आपल्या स्पीडला मेंटेन करा. रिलॅक्स, चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. रिलॅक्स करून घ्या, पोटाचे स्नायू सैल करा, खांदे सैल करा, दोन्ही हात सैल सोडतोय. श्वास सुरू आहे संथ, श्वसनावर नियंत्रण नाहीये, सहजतेने सुरू आहे आणि अनुभवतोय. एकन एक श्वास अनुभवा. स्थिर राहणार आहो. कपाल भाती नंतर थोडा वेळ श्वास न घेता न सोडता राहण्याची भावना होते, त्याकडे लक्ष द्या. होतय का आपल्याला, जाणवतय का असं, त्याकडे लक्ष द्या. सावधान, पांढूर होतोय श्वसन संथ. पुढचा प्रकार करणार आहोत अनुलोम विलोम करतोय, त्यासाठी तयार. उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या, दीर्घ श्वास, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा, डावीने घेऊन उजवीने सोडतोय, उजवीने घेऊन डावीने सोडतोय. कंटिन्यू करा पूर्ण एकाग्रता. दीर्घ श्वास घेतोय आणि हळूहळू पूर्ण श्वास सोडतोय. कंटिन्यू करा. 2 ते 3 मिनिट करणार आहोत अनुलोम विलोम पूर्ण एकाग्रतेने. प्रत्येक श्वास सोडते वेळी कल्पना करा शरीर सैल होत आहे, हलक होत आहे. सूचना बंद. कुठेही ओढा ताण नाहीये, बळजबरी नाहीये, सहजतेने श्वास येतोय जातोय. दीर्घ श्वास घेतोय क्षमतेनुसार, हळूहळू सोडतोय. कंटिन्यू करा.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय डाव्या नाकपुडीने. श्वास सोडून थांबा, रिलॅक्स करा, ताण दूर होतोय. संथ श्वसन दोन्ही नाकपुड्यांकडे लक्ष द्या. डावी आणि उजवी नाडी दोन्ही नाड्या बॅलन्स झालेल्या आहेत. हलक वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. सावधान, पुढचा प्रकार करतोय. नाडी शुद्धी क्रिया करणार आहोत, संकल्पासहित करणार आहोत. प्रत्येक श्वास सोडते वेळी संकल्प घ्यायचाय, नाड्या शुद्ध होत आहेत, शरीर मन विचार शुद्ध होत आहेत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने दीर्घ श्वास घ्या, डावीने सोडा. डावी बंद, उजवीने घ्या, उजवीने सोडा. उजवी बंद, डावीने घ्या, डावीने सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, कंटिन्यू करा. एका एका नाकपुडीने ब्रीथ करतोय, श्वास घेतोय आणि सोडतोय. सेम नाकपुडीने कंटिन्यू करणार आहोत 1 ते 2 मिनिट. सूचना बंद, संकल्पासहित करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय डाव्या नाकपुडीने. श्वास सोडून थांबा आणि रिलॅक्स करा, रेस्ट करा. संथ श्वसन सुरू. रेस्ट करतोय, रिलॅक्स करतोय. हलक वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. सावधान, पुढचा प्रकार करणार आहोत त्यासाठी तयार. नाडी शुद्धी प्राणायाम करतोय, त्रिबंधयुक्त. ज्यांना बंद बांधायचे नाहीये त्यांनी फक्त होल्ड करा. उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने दीर्घ श्वास घ्या. बंद बांधतोय, उलट क्रमाने बंद सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडतोय, पुन्हा उजवीने घ्या.
बंध बांधा. उलट क्रमाने बंध सोडतोय आणि डावीने श्वास सोडतोय. ज्यांना बंध बांधता येत नाही, बंधांविषयी माहिती नाहीये, त्यांनी फक्त होल्ड करा. डावीने घ्या, होल्ड करा, उजवीने सोडा, पुन्हा उजवीने घ्या, होल्ड, डावीने सोडा. ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सुद्धा बंध बांधायचे नाहीये, फक्त होल्ड करा. आणि कंटिन्यू करतोय. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, होल्ड, उजवीने सोडा, उजवीने घ्या, होल्ड, डावीने सोडा. कंटिन्यू करतोय. नाडी शुद्धी प्राणायाम 2 ते 3 मिनिट सलग करणार आहोत पूर्ण एकाग्रतेने. प्रत्येक श्वास सोडते वेळी संकल्प, शरीर, मन, विचार शुद्ध होत आहे. फिजिकल, मेंटल, इमोशनल ब्लॉकेजेस दूर होत आहे. शरीर शुद्ध होत आहे, क्लीन होत आहे, हील होत आहे. कंटिन्यू करा. लयबद्धता आहे, कुठेही ओढा ताण नाहीये, सहजता आहे. श्वास घेतोय, सहज सोडतोय, पूर्ण एकाग्रता. बंधांकडे लक्ष द्या. बंध बांधतोय, बंधांच्या ठिकाणचे स्नायू ताणले जात आहे, सैल होत आहे. त्या त्या बंधाचा आपल्या शरीराला फायदा होतो आहे. सावधान, चालू असलेला आवर्तन पूर्ण करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा आणि थांबा. रिलॅक्स करा, रेस्ट करा. श्वसन संथ, मन शांत. बघत राहा श्वसनाकडे, शरीराकडे, मनाकडे, विचारांकडे. बंधांच्या ठिकाणी मनाने जा. ताण आहे का चेक करा. ताण दूर करून घ्या. तांदूळ
सावधान, पुढचा प्राणायाम करणार आहोत भ्रामरी प्राणायाम करतोय. दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवा, या पद्धतीने चेहरा कव्हर करतोय आणि अंगठ्याच्या साहाय्याने कान बंद करून घेणार आहोत. 11 आवर्तन करतोय भ्रामरीची. दोन्ही हात एकदम सैल ठेवा, ताणून ठेवू नका नाही तर कळ लागेल. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत भुंग्याचा आवाज करतोय. दीर्घ श्वास. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. हात खाली घ्या, चेहऱ्यावर कंपन जाणवत आहे, कानांमध्ये, मेंदू कुठे कुठे जाणवत आहे तिकडे लक्ष. सावधान. ओंकार जप करणार आहोत. अ ऊ आणि म चा वेगळा वेगळा उच्चार करतोय. अ 7 वेळा, ऊ 7 वेळा आणि म 7 वेळा उच्चार करणार आहोत. त्यासाठी तयार. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि अ चा उच्चार करतोय 7 आवर्तन.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. ऊचा उच्चार करणार आहोत. सात आवर्तन, ऊचा उच्चार, दीर्घ श्वास घ्या. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. मग म चा उच्चार करणार आहोत 7 वेळा.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. कंपनांकडे लक्ष, कंपनांचा अनुभव छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. सावधान विश्व कल्याण प्रार्थना आणि ओंकार जप घेणार आहोत, त्यासाठी तयार. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. अलौकिक शांतता अनुभवा. शरीर ओंकारमय, आजूबाजूचं वातावरण ओंकारमय. सावधान दोन्ही तळ हातांकडे लक्ष, दोन्ही तळ पायांकडे लक्ष. तळ हातांमध्ये आणि पायांमध्ये सेन्सेशन्स अनुभवा. संपूर्ण शरीराच्या अवतीभोवती प्राण ऊर्जेच आणि ओंकाराचं वलय तयार झालं आहे, त्याचा अनुभव घ्या. पुन्हा लक्ष तळ हातांकडे. सावधान दोन्ही हात एकमेकांवर घास, डोळ्यांवर घेतोय, डोळे बंदच ठेवा. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. हळूच डोळे उघडतोय. हात खाली घ्या. शरणागत मुद्रा, आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण, सूर्य देवतेला वंदन. हरि ओम. धन्यवाद. रिलॅक्स. मस्त पाऊस सुरू आहे, विजांचा कडकडाट होतोय, आवाज येतोय. आला तुम्हाला आवाज? पूर्ण व्हिडिओ माझ्यासोबत तुम्ही राहिलात. एक तासाचं आपण प्राणायाम सेशन केलं माझ्यासोबत तुम्ही केलं. कसं वाटलं तुम्हाला एक तासाभराचं हे सेशन? कुठला प्रकार जास्त आवडला किंवा कुठल्या प्रकारात तुम्हाला बोरिंग वाटलं, कंटाळा आला किंवा असं वाटलं की आता कधी संपेल? तर तसंही कळवा.
काही करेक्शन्स असतील, सजेशन्स असतील तरही नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथे थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय, सी यू.